युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू हा केवळ मोदी सरकारच्या अनास्थेमुळे गैरकारभारामुळे आणि बेफिकीर वृत्तीमुळे झालेला यात कोणत्याही तरीची शंका नाही. हा खऱ्या अर्थानं सदोष मनुष्यवध आहे हे देखील नमूद करण्याची आवश्यकता आहे. अशाच पद्धतीच्या बेफिकीर वृत्तीमुळे गेल्या 8 वर्षांमध्ये अनेक लोकांना प्राणास मुकावं लागलेलं आहे. नोटबंदी जाहीर करण्यात आली त्यावेळेला शेकडो लोक लाईनीमध्ये गेले. ज्या पद्धतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला करोडो लोकांना रस्त्यावर चालावं लागलं त्यातही लोक मेली. त्याच पद्धतीनं कोरोनामध्ये गैरव्यवस्थापन आपण पाहिलं, गंगेमध्ये शव वाहताना पाहिले, ऑक्सिजन अभावी लोक तडफडून जाताना पाहिले. मोदी सरकारच्या दृष्टिकोनातून निवडणुकांपुरता शासन मर्यादित आहे, इव्हेंटबाजी पुरता मर्यादित आहे आणि एकंदरच केवळ सत्तेकरता मर्यादित आहे यात कुठल्याही तरीची शंका नाही. लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे ते लोकांना चांगलं व्यवस्थापन देण्यासाठी, त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी, संकटामध्ये मदत करण्यासाठी ही कुठल्याही तरीची तमा या गोष्टी त्यांना नाही राहिलेली आहे. युक्रेनमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या महिना दीड महिन्यापासून युद्धजन्य परिस्थिती तिकडे आहे, तिथले आपली मुलं संकटात आहेत. त्यावेळेला केवळ ऍडवायझरी काढून यांनी हात मोकळे केले आणि निवडणुकांमध्ये व्यग्र राहिले. आता निवडणुकांमधनं त्यांना थोडेफार उसंत मिळाले आणि अंगावरती त्या ठिकाणी आल्यानंतर लोकांना मदतीचं नाटक त्या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यातही अत्यंत गंभीर बाब म्हणजे की जी मुलं येत आहेत त्यांचा देखील सत्तेकच्या राजकारणाकरता आणि प्रोपोगंडाकरता वापर केला जातोय आणि आपली पाठ ठोपठोपडून घेतली जाते. ही निश्चितपणे दुर्दैवाचंच नव्हे तर अत्यंत क्लेशदायक आहे आणि म्हणूनच या बेफिकीर वृत्तीचा, या अनास्थेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.